दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सिंधुदुर्ग विमानतळावरून लवकरच विमान आकाशाकडे झेपावणार आहे हे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीनं परवाना मिळताच केलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं. 15 दिवसात विमानसेवा सुरू होईल अशी माहिती शिवसेना नेते विनायक राऊतांनी दिली. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी त्यांच्यासोबत खास बातचीत केली. दिल्लीत बैठका सुरू झालेल्या आहेत, याच विषयावरती बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे नेते. सर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि खास करून कोकणाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा माइलस्टोन म्हणून चिपी विमानतळावर बघितलं जातं, तर त्या चिपी विमानतळाच्या संदर्भात काय स्थिती आहे सध्या? चिपी विमानतळाची रनवे, टर्मिनस बिल्डिंग, पॅसेंजर बिल्डिंग, बाकीच्या सगळ्या ज्या इक्विपमेंट आहेत ज्या एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि DGCA ने सुचवल्या होत्या त्याची आता 100% परिपूर्तता झालेली आहे. आणि पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, इलेक्ट्रिकल जो विषय होता तो सुद्धा सुटलेला आहे. आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थाने चिपी विमानतळावरून विमान उड्डाण करण्याची तयारी झालेली आहे. फक्त आम्ही वाट पाहतोय ते DGCA चे लायसन मिळायला पाहिजे आणि DGCA चं लायसन मिळावं म्हणून तिथले ऑपरेटर IRB यांनी 28 जूनला DGCA कडे ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्या अनुषंगाने काल मी नवीनच नियुक्त झालेले नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची मी भेट घेतली आणि खूप मला आनंद झाला. त्यांना भेटल्यानंतर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद त्यांनी जो दिला, आगत स्वागत केलं अगदी मराठी भाषेमधून सुद्धा, आणि कोणत्या परिस्थितीत मी तातडीने हे यामध्ये लक्ष घालतो आणि पुढच्या वेळेला याल त्यावेळेला तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल अशा पद्धतीचे त्याने उत्तर दिलं. आणि मला खात्री आहे माननीय ज्योतिरादित्य शिंदेंच्या कालच्या त्यांच्या ट्रीटमेंटवरून हे खऱ्या अर्थाने विमान वाहतूक क्षेत्राला एक डायनॅमिक पर्सनॅलिटीचा मंत्री मिळाला आणि नक्कीच ह्या देशातली विमान वाहतूक सेवा जी काही डबघाईत येते ती नक्कीच ऊर्जित अवस्थेत येईल. पण त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग एअरपोर्टचा प्रश्न आता तातडीने सुटेल अशी मला खात्री आहे. साधारणतः केव्हापर्यंत हे चिपी विमानतळ सुरू होण्याची, म्हणजे पॅसेंजरसाठी सुरू होईल, उड्डाण केव्हा भरण्याची शक्यता आहे आणि काय सध्या सरकारची तयारी आहे? आता त्यांनी DGCA ने लायसन जर दिलं तर लायसनच्या नंतर फक्त 10 ते 12 दिवस विमान उड्डाण करायला लागणार आहे. विमान कंपनी निश्चित झालेली आहे, विमान कंपनीचा काउंटर तिथे आलेला आहे, स्टाफसुद्धा पूर्वी येऊन गेलेला आहे, त्यामुळे अडचण काय नाही. फक्त लायसन लवकरात लवकर मिळणं DGCA कडून अशी हीच फक्त अपेक्षा आहे. कुठे कुठे त्यांचा विमान प्रवास असेल? डायरेक्ट दिल्लीला, डायरेक्ट सोबत इतर देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये डायरेक्ट विमानसेवा असेल का? कुठे कुठे विमानसेवा सध्या आहे? म्हणजे रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीममध्ये सिंधुदुर्ग विमानतळाचा उड्डाण स्कीममध्ये झालं असल्यामुळे सवलतीच्या दरात विमान वाहतूक विमान प्रवास होणार आहे तो. पण प्राधान्याने सिंधुदुर्ग ते मुंबई ह्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यानंतर कदाचित सिंधुदुर्ग ते पुणे पण असेल, भविष्यामध्ये सिंधुदुर्ग ते दिल्ली पण असेल आणि एक खूप चांगला दर्जेदार विमानतळ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. धन्यवाद होते खासदार विनायक राऊत यांनी असे स्पष्ट सांगितले. चिपी विमानतळासंदर्भात ज्योतिरादित्य सिंधिया जे हवाई वाहतूक मंत्री आहे त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की मी लवकरात लवकर परवाना देतो, म्हणजे आगामी काही दिवसामध्ये जर परवाना मिळाला तर चिपी विमानतळावरून थेट उड्डाण मुंबईसाठी करता येणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ नारायण सिंगसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.